उंदीर बघा कशात जाऊन झोपला. जागा कमी पडली का झोपेले? नाही मी तू झोपत होती मग तू माहित पडली. उठ उठ उठ, ते पा तोही उठला. उठ पाय, हे आमच्या घरातले कारनामे. झोका दे त्याला झोका. दोन हातानं दे, दोन हातानं. ओ दोन हातान, ओ मग चिंगडी. पाहिजो तर खरंच स्वराजचा जीव स्वराजमध्ये भरपूर आहे. इथं मी माझे कामं करत होती तर स्वरा मस्तपैकी स्वराजला शुभंकर होती टीव्हीवर लावून दिलं होतं आणि दोघं बहीण भाऊ शुभंकर होती ऐकत होते, मस्त कार्टून बघत होते आणि त्यांना मी भेळ वगैरे म्हणजे चुरमुरे खायला दिले होते तर ते खात खात ते मस्तपैकी टी व्ही एन्जॉय करत होते. संध्याकाळ झाली होती, मी माझे कामं करत होती आणि ते दोघं बहीण भाऊ मस्तपैकी टी व्ही बघत होते आणि स्वराजला बरोबर करता आपण त्याची शूटिंग वगैरे काढतो तेव्हा मस्त आपल्याकडे हसून हसून तो बघत असतो. पान काढत्या तोंडातलं. हाय फ्रेंड्स, तर स्वराज आलेला आहे हॉस्पिटलमध्ये ड्रेसिंग करायला, परंतु अजून आमचा नंबर म्हणजे नंबर लागलेला आहे पण डॉक्टरच अजून आले नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथं गार्डनमध्ये बसलेलो आहो. स्वराज, ए स्वराज, काय झालं मग तुला? भाऊ कुठे झाला? भाऊ भाऊ दाखव भाऊ. ए बिलो, ए नाही 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 म्हण, नाही नाही म्हण, नाही नाही ओ मा नाही नाही. मम्मा म्हण, मम्मा मम्मा मम्मा. याय भाऊ कुठं झाला? मग भाऊ भाऊ कुठं झाला? स्वराज स्वराजला भाऊ कुठं झाला? ओ ओ हा साडी घातली असते ओळखून येणार. तर स्वराजला जस्ट आता हॉस्पिटलमधून आणलेलं आहे ड्रेसिंग वगैरे करून. स्वराज झोपलेला आहे आणि मी जात आहे ननदबाईच्या भेटीला हॉस्पिटलमध्ये. बघू शकता तुम्ही किचन वगैरे सेट केलेली आहे मी आणि आज डॉक्टर बोलले की म्हणजे टाके वगैरे नॉर्मल आहे आणि स्वराज तर आता माझं म्हणजे स्वराजचं टेन्शन गेलेलं आहे पण तरी पण गणेशजीचं टेन्शन अजून बाकी आहे. मागं काही सुचत नाही आहे काय कराव काय नाही. तर हाय फ्रेंड्स, आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि जस्ट मी ननदबाईची तब्येत वगैरे पाहून आलेली आहे. रस्त्याने माझा स्टॉल नेला होता तोही हरवला घाई गडबडीत आणि स्वेटर पण नव्हती घेऊन गेली मी. तर जस्ट आता मी पोहोचलेली आहे. थंडी एवढी प्रमाणाच्या बाहेर आहे. स्वराज झोपलेला आहे, जस्ट आताच घरून फोन आला की स्वराज झोपला म्हणून. आता घरी जाते, फ्रेश होते. स्वराजला औषध वगैरे द्यायची आहे संध्याकाळची कारण सकाळचा डोस वगैरे मी तर देऊनच गेली होती. तर चला आता पटापट घरी जाऊया. आणि आईने स्वराजला जेवण वगैरे दिलं, वहिनीने पण छान लक्ष ठेवलं आणि वरच्यावर मी कॉल पण करत होती परंतु ननदबाईची तब्येत पाहून खूप वाईट वाटलं कारण त्या खूप स्ट्रेस घेत आहे म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर
ते विचार करत आहे भावाचा कसं होणार काय होणार, परंतु कसं आहे ना प्रत्येक गोष्ट टेन्शन घेऊन होणार नाही आहे ना। आता बघू काही ना काही प्रयत्न करावाच लागणार, कारण त्यांची हालत खूप खराब आहे माझ्या ननंदेची भावामुळे, खूप म्हणजे खूप विचित्र कंडिशन करून ठेवलेली आहे तिने। तर चला बाय, आता आलेला आहे घर।